आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मधून। लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन व्यवहारांसोबतच ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाणही वाढलेले आहेत। केवायसी किंवा आधार डिटेल्स अपडेट करण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या दोघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे। हे आरोपी विलीन झालेल्या बँकेच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार करायचे आणि त्यानंतर बँकेच्या खातेदारांना केवायसी अपडेटसाठी कॉल करून त्यांची फसवणूक करायचे। पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय। राज्यभरात एक ना अनेक भरती प्रक्रियेत घोटाळे सुरू असताना देशभरात ज्या मुंबई पोलिसांचं नाव अभिमानानं घेतलं जातं त्या मुंबई पोलीस भरतीमध्येही घोटाळा झाला असल्याचं आता समोर आलेलं आहे। मुंबई पोलीस भरतीत डमी उमेदवार उभे केल्याचा प्रकार आता समोर आलाय। या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी बाळानाथ पवार याला अटक केली आहे तर मुख्य आरोपी गणेश पवार याचा पोलीस शोध घेत आहेत। बाळानाथची दुसऱ्याच दिवशी मरोळ येथे मैदानी परीक्षा असताना त्या ठिकाणी त्यानं गणेश पवार याला स्वतःच्या नावावर पाठवलं। कुर्ला पोलीस ठाणे हद्दीत बुद्ध कॉलनीत अंजुमन स्कूल समोर घरावर दरड कोसळली आहे। या घटनेतनं घरातील महिला लता साळुंखे यांचा मृत्यू झालेला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत। आज एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेदरम्यान प्रश्नसंचाचा एक सील नियमबाह्य पद्धतीनं नागपुरातील एका परीक्षा केंद्रावर फोडल्याचा आरोप हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केलाय। यावेळी सदन पॉईंट शाळेच्या परीक्षा केंद्रावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या देत आंदोलन केलंय। तसंच त्यांनी संबंधित केंद्र प्रमुख आणि लिपिकाला निलंबित करा अशी मागणी लावून धरली। दरम्यान पोलिसांचा दावा आहे की प्रश्नसंचाचे तिन्ही सील पेपर सुरू होईपर्यंत शाबूत होते। शिवसेनेचे माजी नगरसेवक एम के मडवी आणि करण मडवी यांच्यावर एका दुकानदार महिलेनं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आणि आपल्या दुकानाचं नुकसान केल्याचा आरोप केलाय। ऐरोली सेक्टर 8 मध्ये कपड्याचं दुकान चालवणाऱ्या जयश्री पाटील यांच्या दुकानावर शिवसेना माजी नगरसेवक एम के मडवी आणि करण मडवी यांनी महापालिकेच्या अतिक्रमण पथकाला कारवाई करण्यास भाग पाडलं। त्यांच्या सामानाची नासधूस केल्याचा आरोप जयश्री पाटील आणि तृप्ती वाघ हिने केलाय। सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे रामनगरमधील 65 वर्षीय महिलेनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे। चिखली तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामनगरच्या यमुनाबाई तुकाराम मोढेकर यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्राचं 50,000 रुपयांचं कर्ज होतं। उत्पन्न काढण्यासाठी ते सर्व कुटुंब शेतातच वास्तव्यास होतं। मात्र गेली अनेक वर्षांपासून सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळं त्यांच्याकडून बँकेच्या घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड होऊ शकत नव्हती त्यामुळं त्या चिंतेत होत्या आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललंय। वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथं गर्भपात प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती। आता या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे येत आहेत। बडतर्फ केलेल्या डॉक्टर नीरज कदम याच्या घराची झाडाझडती घेतली असता खोलीमध्ये 97 लाखांची रक्कम आढळली आहे। आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। या प्रकरणात पोलिसांनी तपास करत 6 लोकांना अटक केली आहे। कदम कुटुंबियांकडून खोलीची चावी पोलिसांना सुपूर्द केली असता पोलिसांनी खोली उघडून तपासणीत त्यांना 90 लाखांचा घबाड हाती लागलाय। पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून अधिक तपास सुरू आहे। बारावीच्या परीक्षेचा अभ्यास होत नसल्याच्या कारणावरून मालाडच्या मालवणी परिसरात एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे। दिव्या गमरे असं मुलीचं नाव आहे। अभ्यास होत नसल्यानं दिव्या मानसिक तणावात होती आणि याच नैराश्यातून दिव्यानं बुधवारी मालाडच्या खारोडी इनसवाडी इथं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या प्रकरणी मालवणी पोलीस अधिक तपास करत आहेत। औरंगाबादच्या ताजनापूर गावात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यानं स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मोबाईलवर बाय बायचं स्टेटस ठेवून राजेश ज्ञानेश्वर काळे या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे। घरातील सर्व व्यक्ती शेतात कामाला गेलेले असताना राजेशनं स्वतःच्या मोबाईलवर बाय बाय स्टेटस ठेवलं आणि घरातील पाईपला दोरी बांधत गळफास घेऊन आत्महत्या केली। लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षकानं व्हॉट्सअपवर स्वतःचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली। नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता साडीनं गळफास घेतल्याचं दिसून आलंय। सचिन अंबुलगे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे। अकोल्यातील अकोटमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आलेली आहे। सावत्र पित्यानं अल्पवयीन मुलीचं सातत्यानं लैंगिक शोषण केल्यामुळे मुलगी गरोदर राहिली। हा गंभीर प्रकार समोर आला। विशेष म्हणजे मुलीचं अपहरण झाल्याची फिर्याद स्वतः पित्यानं दिली आणि अकोट पोलीस ठाण्यात पोलिसांनी त्यालाच गजाआड केलेला आहे। सावत्र पित्यानं 16 वर्षीय मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार केली। त्यानंतर मुलीचा शोध सुरू असताना
20 जानेवारीला बेपत्ता मुलगी आपल्या आईसोबत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आणि तिनं पोलिसांना आपभीती सांगितली। लातूरच्या उदगीर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलेली आहे। आई आणि मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या दोघी मायलेकींना आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला संध्याकाळी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। संगीता चव्हाण आणि अंजली चव्हाण असं या दोन मायलेकींचं नाव आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली आहे। दापोलीच्या तिहेरी हत्याकांडाचा छडा लागला असून वणवशी खोतवाडीतील रामचंद्र शिंदे नामक व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आर्थिक देवाणघेवाणीतून तीन वृद्ध महिलांची हत्या करण्यात आली होती। गुन्हेगार हा आर्थिक अडचणीत आणि कर्जबाजारी झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। तिन्ही महिलांची 13 जानेवारीला हत्या झाली होती। पाथरीच्या एकतानगर इथं वीज जोडणीचं काम करताना कंत्राटी कामावरील मोहम्मद अखिल मोहम्मद रहमान अन्सारीचा काल मृत्यू झाला। एवढं संतप्त नातेवाईकांनी अचानक महावितरणा विरोधात आंदोलन पुकारलं। नातेवाईकांनी मृत तरुणाचा मृतदेह घेऊन थेट राष्ट्रीय महामार्ग चढवला। या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग 61 वर बराच काळ वाहतूक खोळंबली। बीड जिल्ह्यात मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं सर्वसामान्य लोकांना दाम दुप्पट आणि मुदत ठेवीला 11% व्याजदराचं आमिष दाखवलं। कोट्यवधींची माया जमा करून पलायन केलंय। या कंपनी विरोधात बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कंपनीनं फसव्या योजनेला बळी पाडून अंदाजे 40 ते 45 हजार ग्राहकांना 50 ते 60 कोटी रुपयांचा चुना लावलाय। मद्यधुंद अवस्थेमध्ये लोक काय काय करतील याचा काही नेम नाही। एका तरुणानं बायको माहेरी गेल्याच्या रागात थेट उंच टॉवर वारी केली आहे। नाशिकच्या निफाडमध्ये एका मद्यधुंद अवस्थेमधील दूरसंचारच्या 300 फूट उंचीच्या मनोऱ्यावर हा तरुण चढला। 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा तरुण खाली उतरला। बायको माहेरी गेल्याचा राग आल्यानं आपण मनोऱ्यावर चढलो असल्याचं या तरुणांनी सांगितलंय। दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं पुतण्यानंच आपल्या 60 वर्षीय चुलतीची दगडानं ठेचून हत्या केली आहे। याहून निर्दयी म्हणजे आरोपी पुतण्यानं चुलतीच्या गळ्यात दोरी बांधून मृतदेह जवळपास 100 फुटांपर्यंत फरफटत नेल्याचं समोर आलंय। बीडच्या केज तालुक्यातील हंगेवाडी इथं ही घटना घडली आहे। कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटपेक्षाही धोकादायक असल्याचं बोललं जात आहे। संशोधक सध्या ओमायक्रॉन संसर्गाच्या परिणामांवर संशोधन करतात, ज्यामध्ये असं दिसून आलंय की ओमायक्रॉनचं एक लक्षण अनेक महिने टिकू शकतं आणि त्रासदायकही ठरू शकतं। ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संशोधकांनी हे लक्षण ब्रेन फॉग म्हणून ओळखलंय। याचा तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा तुमच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो असं तज्ज्ञांनी सांगितलंय। लातूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये। अशातही कोरोना नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं शहरात पाहायला मिळत आहे। सिटी बसमध्येही प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जात असते त्या असल्याचं समोर आलंय। त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे। सिटी बस पोलीस स्टेशनमध्ये लावून वाहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाढत्या कोरोना रुग्णांमुळे लातूरचं किल्लारी गावात 3 दिवस लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे। कालपासून पुढील 3 दिवस हा लॉकडाऊन लावण्यात आलाय। किल्लारी ग्रामपंचायत पोलीस ठाणे यांच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आलाय। उलट विवेकानंदांचा जन्मोत्सव दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडत असतो, मात्र गेल्या 3 वर्षांपासून या विवेकानंद जन्मोत्सवावर कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे सर्व कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहेत। राज्यभरातून लाखो भाविक विवेकानंद आश्रमात शुकदास महाराजांच्या दर्शनाला येत असतात, मात्र 3 वर्षांपासून कोरोनाचं सावट असल्यानं सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या महाराष्ट्र युवक काँग्रेसकडून त्यांचा निषेध करण्यात आलाय। उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी निषेध केलाय। अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेंची भूमिका केल्यानं त्यांच्यावर सध्या टीका होतीये। कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटपेक्षाही धोकादायक असल्याचं बोललं जात आहे। संशोधक सध्या ओमायक्रॉन संसर्गाच्या परिणामांवर संशोधन करतायत।
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96वी जयंती आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर राज्य सरकारतर्फे त्यांना मानवंदना दिली जाणार आहे। कोरोना परिस्थिती पाहता शिवसैनिकांना गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलंय। दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, मात्र गेली 2 वर्ष कोरोनाच्या सावटाखाली बाळासाहेबांची जयंती साधेपणाने साजरी केली जाते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत आज संवाद साधणार आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त रात्री 8 वाजता या संवादाचं आयोजन करण्यात आलंय। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना कोणता मंत्र देणार, तसंच भाजपवर कोणत्या शब्दात हल्लाबोल करणार, याकडे शिवसैनिकांचं लक्ष आहे। पोलिसांच्या प्राप्तिकराची रक्कम जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांच्या पगारातून कापावी असे आदेश निघालेत। पगारातून पुढील 2 महिने साधारणतः 35,000 ते 50,000 रुपयांची कपात होईल। गुंतवणुकीच्या नोंदणी योग्य पद्धतीनं केल्या नसल्यानं असा प्रकार घडल्याचा आरोप होतोय। इतकी मोठी पगार कपात होईल तर इतर खर्च कसे भागवायचे, अशी व्यथा पोलिसांनी महासंचालकांना पत्र लिहून मांडलेली आहे। उडपेमधल्या सरकारी महाविद्यालयातल्या वर्गामध्ये हिजाब घालायला बंदी घालणारा फतवा मुख्याध्यापकांनी काढलाय। यामुळे हिजाब घालणाऱ्या 6 विद्यार्थिनींना वर्गाबाहेर ठेवलं गेलंय। कॉलेजच्या परिसरात हिजाब घाला मात्र वर्गात परवानगी देणार नाही अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे। वर्गात सगळे समान दिसावेत यासाठी पाऊल उचलल्याचं त्यांचं म्हणणं आहे। रेल्वे प्रवाशांसाठी आता काही नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये ट्रेनमधून प्रवास करताना आता तुमच्या आजूबाजूला कोणताही प्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकणार नाही आणि मोठ्या आवाजात गाणीही ऐकू शकणार नाहीये। शिवाय मोठ्या संख्येत असलेल्यांना उशिरापर्यंत गप्पा मारण्याची परवानगी नाहीये। डब्यातील लाईट्स हे रात्री 10 वाजेनंतर बंद करावे लागतील। या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। निजाम काळापासून गाभाऱ्यात प्रवेश करण्यास बंदी असतानाही काही पुजारी तुळजा भवानीच्या गाभाऱ्यात बळजबरीनं प्रवेश करत होते, अशा पुजाऱ्यांना ही मुजोरी महागात पडली आहे। गाभाऱ्यात प्रवेश करतेवेळी सुरक्षा रक्षकाला मारहाण करणं, गाभाऱ्यात फोटो काढणं अशा प्रकारचे बेशिस्त वर्तन असलेल्या 11 पुजाऱ्यांना 3 महिने मंदिर प्रवेश बंद करण्यात आलाय। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल 50,000 मातीच्या दिव्यांपासून पोर्ट्रेट साकारलाय। राऊत यांनी साकारलेल्या पोर्ट्रेटमध्ये 6 रंगछटा असलेले दिवे वापरलेत। 40 फूट लांब आणि 30 फूट रुंद पोर्ट्रेट साकारण्यासाठी 9 तासांचा कालावधी लागलाय। मुंबईच्या विलेपार्लेच्या रेल्वे परिसरामध्ये झाड कापण्याचा विरोध केल्यामुळे एका नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। विलेपार्लेच्या रेल्वे परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकेने एक झाड कापण्याची परवानगी दिली होती, मात्र या झाड कापण्याला एका नागरिकानं विरोध केला। यावेळी विलेपार्ले पोलिसांनी या नागरिकाला जबरदस्तीनं पोलीस व्हॅनमध्ये टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। अमरावतीमध्ये एका पोलिसानं आपल्या घरीच परसबाग फुलवली आहे। यामध्ये तब्बल 17 प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करण्यात आलेली आहे। पोलीस सेवेत असलेल्या एका युवा अधिकाऱ्यानं ही किमया साध्य केली आहे। पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी हे करून दाखवलंय। देशातील 15 शहरांमध्ये 5G नेटवर्क उभं केलं जाणार असल्याचं वृत्त हे काही दिवसांपूर्वी प्रसारित झालं होतं, पण रिलायन्स जिओनं देशभरात 5G धमाका करण्याचा प्लॅन आखलाय। जिओ जवळपास 1,000 शहरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात 5G नेटवर्क टेस्टिंग करत आहे। कंपनीचा दावा आहे की हे स्वदेशी तंत्रज्ञान आहे। जिओकडून हेल्थकेअर, इंडस्ट्रीयल, ऑटोमेशनची टेस्टिंग सध्या केली जाते। भारतातील सर्वात उंच व्यक्ती धर्मेंद्र प्रताप सिंगनं उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षात प्रवेश केलाय। 46 वर्षीय धर्मेंद्र यांची उंची 8 फूट 2 इंच इतकी आहे। धर्मेंद्र यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे आणि या आशियातील सर्वात उंच पुरुषांपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। निवडणूक प्रचारासाठी प्रत्यक्ष सभा, मेळावे आणि रोड शो काढण्यावरील बंदीची मुदत ही 31 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलाय। प्रत्यक्ष प्रचाराऐवजी राजकीय पक्षांना आभासी सभा, डिजिटल माध्यमं आणि समाज माध्यमांद्वारे प्रचार करावा असं आयोगानं सुचवलंय। बिहारच्या सारण जिल्ह्यातील एका शाळेत विद्यार्थिनींबरोबरच चक्क विद्यार्थ्यांनाही सॅनिटरी नॅपकिनचं वाटप झाल्याची नोंद आढळल्यानं खळबळ उडाली आहे। एका सरकारी शाळेत या घोटाळ्याचा पर्दाफाश झालेला आहे। सामान्य शाळेत नवीन मुख्याध्यापकांनी पदभार घेतल्यानंतर जुन्या योजनांचे उपयोजिता प्रमाणपत्र मागवण्यात आलं तेव्हा 1 कोटीच्या योजनांमध्ये घोटाळा उघडकीस आला।
माजी मुख्याध्यापकांनी तयार केलेल्या अहवालानुसार शाळेतील विद्यार्थ्यांनाही सॅनिटरी नॅपकिनची गरज पडते अशी नोंद आढळली आहे। त्यामुळे त्यांच्या खात्यांमध्ये सॅनिटरी नॅपकिन आणि पोशाख योजनेचा लाभ देण्यात आलाय। शिक्षण खात्याने नवीन मुख्याध्यापकांकडे जुन्या योजनांचे उपयोजित प्रमाणपत्र मागितलं तेव्हा 1 कोटी ज्या योजनांचं प्रमाणपत्र जमा करण्यात आलेलं नाहीये अशी धक्कादायक बाब पुढे आली आहे। आणि आजचा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा साम टीव्ही।